जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील पळसखेडा ते गुजरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका फायनान्स कंपनीची वसुली करणारे दोन जण रस्त्याने जात असताना त्यांची दुचाकी अडवून जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील 2,07,000 रोकड अज्ञात दरोडेखोरांनी लांबवल्याची घटना बुधवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी घडली आहे। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निलेश राधेश्याम यादव आणि दीपक सुरळकर हे दोघे नमो फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरीला आहे। बुधवारी 12 जून रोजी सायंकाळी 7 वाजता ते वसुलीचे पैसे घेऊन MH 19 CT 3390 पळसखेड्याहून गुजरी गावाकडे जाण्यासाठी निघाले होते। त्यावेळी रस्त्यात अज्ञात 6 जणांनी दुचाक अडवली व जीवेठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील 2,07,000 रोकड जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली। या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात अज्ञात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड हे करत आहेत।